निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मेने झुकली जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला। मराठ्यांचा राजा छत्रपती बनला ही गोष्ट काही सामान्य नव्हती। स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते, ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या अत्युच्च बलिदानाने, शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ मासाहेबांच्या दृढ संकल्पाने। 350 वर्षे जुलमी राज्यसत्तांच्या विळख्यातून तमाम मराठी मुलखाला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायरेश्वरासमोर शपथ घेतली। हे कार्य सोपे नव्हते, त्यासाठी त्यांना मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबरच सिद्दी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांसोबतही 2 हात करावे लागले। 18 पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला। जावळीचे चंद्रराव मोरे, अफजलखानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटं, सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका अशा एक ना अनेक बाक्या प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले। मग या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारले, आरमार निर्माण केले, जमीन महसूल न्यायव्यवस्था चोख केली। शिवरायांनी उभे आयुष्य स्वराज्याच्या कामी खर्च केले, क्षणाचीही उसंत घेतली नाही, आणि तरीही शत्रू मात्र त्यांना स्वतंत्र राजा मानावयास तयार नव्हते। तसे शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वीच विराजित झाले होते, मात्र आता वेळ होती ती खऱ्या अर्थाने तख्तावर बसण्याची। पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचार सोसलेल्या या मराठी रयतेला स्वतःचे सुराज्य सुपूर्त करण्याची आणि आपल्या प्राणांचे बलिदान केलेल्या हजारो मावळ्यांच्या ऋणांतून उतराई होण्याची। आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे ही सर्वसामान्य जनमानसाची भावना होती, आणि याच जनभावनेस धरून गागा भट्टासारख्या धर्मपंडिताने राजांना सवाल केला। राजे, लक्ष लक्ष पायदळ घोडदळ अवघे आपण उभे केले, गडकोट बांधले, अरमार उभारले, तरी आपणास तख्त नाही, ये कैसे? तख्ती बैसावे, मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे। महाराजांनी सोच विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला आणि बघता बघता अवघा मराठी मुलुक राज्याभिषेकाच्या तयारीला सज्ज झाला। आणि अखेर तो क्षण आला, हिंदवी स्वराज्य स्थापून माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला। झुकल्या वाकल्या त्या गर्विष्ठ माना जेव्हा क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज शिवरायांचा राज्याभिषेक झाला। तर चला मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अभूतपूर्व शिवराज्याभिषेक सोहळा नेमका कसा पार पडला हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सर्वप्रथम राजगडाची निवड केली होती आणि जवळजवळ 1670 सालापर्यंत राजगड हीच स्वराज्याची राजधानी होती। परंतु मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखानाच्या स्वारीत राजांना अनुभव आला की शत्रू एकदम राजगडाच्या पायथ्याशी येत आहे, म्हणून राजगड हा काही राजधानीचे ठिकाण म्हणून तितकासा योग्य नाही हे शिवरायांनी हेरले आणि त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला। यावेळेस शिवरायांच्या नजरेस भरला तो एकमात्र रायगड। रायगड हा समुद्र तटावर वसलेला विशाल हृदयी आकाशाशी सलगी करणारा एक भव्य दिव्य किल्ला। येथील टकमक टोकावरून आणि हिरकणी कड्यावरून जर कुणाची चढायची हिंमत होईल तर ती फक्त वाऱ्याच्या झोताला, आणि उतरायची हिंमत होईल ती फक्त पाण्याच्या धारेला। अतिशय अवघड, सर्व दिशांनी चोखट, एकुलती एक वाट, विस्तृत पठार आणि भक्कम तटबंदी जे राजधानी वसविण्यास अगदी सुयोग्य। शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशांमधले हे सर्वाधिक अवघड ठिकाण। अचूक उभारलेले बुरुज, चोर वाटा आणि महाद्वार यांमुळे रायगडाची अभेद्यता पदोपदी सिद्ध होत होती।
सागरी दळणवळणासही हे ठिकाण अगदी जवळ, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी याच गडाची निवड केली. महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी खरे तर कित्येक महिने अगोदरच सुरू झाली होती. यासाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला. देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आली. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाली. 4 महिन्यांसाठी त्यांची उत्तम राहण्याची सोय करण्यात आली. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले. प्रत्येक दिवशी एका नवीन धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज घडून गेले. राजांनी सर्वप्रथम माता जिजाबाईंना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन केले, पूजा केल्या. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते, म्हणून ते प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1/2 मण सोन्याची छत्री त्यांनी भवानी मातेस अर्पण केली. 21 मे रोजी ते रायगडावर परतले आणि इतर धार्मिक विधी उरकून घेतले. रायगड आता चहू दिशेने सजला. कुणी तोरण बांधत होतं तर कुणी पताका सजवत होतं, कुणी पाहुण्यांचे स्वागत करत होतं तर कुणी त्यांची व्यवस्था लावत होतं. सर्वत्र उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. राजधानी रायगडास आता आतुरता होती ती फक्त राजांच्या प्रत्यक्ष राज्याभिषेकाची. आणि अखेर तो दिवस उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आनंद नाम संवत्सर तारीख 6 जून 1674 महाराजांनी या मंगल व पवित्र प्रभाती सुचिरभूत होऊन श्री महादेव व कुलस्वामिनी आई भवानी यांचे दर्शन घेतले आणि राज्याभिषेक सुरू झाला. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे असे 2 वेगवेगळे प्रमुख विधी होणार होते. त्यापैकी अभिषेक या विधीसाठी राजे सर्वप्रथम सोन्याने मढवलेल्या मंचावर बसले. शेजारील मंचावर उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या होत्या, तर बाळ संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांमधील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. याच जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक धरला. असं म्हणतात मंत्रोच्चारण आणि सूरवाद्य निनादू लागली. 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते, जडजवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला, आपली तलवार, ढाल आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि अगदी मुहूर्ताच्या समयी त्यांनी अतिथींनी भरगच्च भरलेल्या राजसिंहासनाच्या दालनात हातात विष्णुमूर्ती घेऊन प्रवेश केला. राजे सभागृहात येताच त्या 1000 अतिथीगणांनी राजांना मानवंदना दिली. समोर 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन महाराजांची आतुरतेने वाट बघत होते. राजे पुढे सरसावले आणि सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजांचे हृदय हेलावले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राजे आपल्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते की या सिंहासनाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये त्यांना वीरगतीला गेलेला त्यांचा हर एक मावळा दिसत होता. क्षणार्धात राजांनी अश्रू आवरले आणि ते सिंहासनावर आरूढ झाले. सिंहासनानजीकच्या 8 खांबाजवळ 8 प्रधान उभे राहिले आणि मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण सुरू झाले. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन रत्नजडित झालरीचे भव्य छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले आणि मोठ्याने उद्घोष केला, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, आणि संपूर्ण आसमंत शिवरायांच्या जय जयकाराने निनादून गेला. ढोल नगाडे झडू लागले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या आणि त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे,
हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली। दालनातील हा समारंभ उरकल्यानंतर शिवाजी महाराज एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले आणि तेथून हत्तीवर स्वार होऊन त्यांची भव्य मिरवणूक रायगडावर निघाली। इतर दोन हत्तींवर जरी पटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते, सोबत अष्टप्रधान मंडळ आणि इतर सैन्यही होते। आसमंत आनंदोत्सवात नाहून निघाला होता। रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले उधळली, दिवे उवाळले, रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज शेवटी महालात परतले। छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण होता। या क्षणाची इत्थंभूत माहिती तत्कालीन इंग्रज वकील हेनरी ऑक्झिंडन यांनी आपल्या रोजनिशीत लिहून इंग्रजांच्या मुंबईतील कन्सन्टेशनला कळवली होती। 56 वर्षाचा हेनरी ऑक्झिंडन हा इंग्रजांचा वकील मुख्त्यार म्हणून रायगडावर नजराण्यासह उपस्थित झाला होता। महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार लुटल्यापासून धूर्त इंग्रज नुकसान भरपाईची संधी शोधत होते। राज्याभिषेकाचे निमित्त करून राजांकडून काही भरीव पदरात पाडून घेता येईल का असा इंग्रजांचा डाव होता आणि त्यानुसारच हेनरी रायगडावर दाखल झाला होता। रायगडाचे वर्णन करताना हेनरी आपल्या रोजनिशीत लिहितो की फितुरी खेरीज हा रायगड अभेद्य आहे। गडावर राजमहाल, दरबार, प्रधानांची घरे इत्यादी जवळपास 300 इमारती आहेत। सिंहासनाधीश महाराजांचे वर्णन सिंहासन पायरीवरील युवराज सोबतचे अष्टप्रधान मंडळ महाराजांनी समीप येण्याची आज्ञा दिल्यावर हेनरीला झालेले राज अधिकार दर्शन, मानचिन्हे, सुवर्ण तराजू यांचे तपशीलवार वर्णन हेनरीने आपल्या रोजनिशीत लिहिले आहे। राजदरबाराच्या प्रवेशद्वारापाशी सजविलेले महाकाय हत्ती पाहून रायगडाच्या निमुळत्या वाटेने हे हत्ती वर कसे आले असावेत या आश्चर्यात बुडून गेल्याचेही हेनरीने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले आहे। राज्याभिषेकासमयी 2690 रुपये किमतीचा नजराणा हेनरीने महाराजांना पेश केला, मात्र तह पदरात पाडून घेताना धूर्त इंग्रजांचा धूर्तडाव चाणाक्ष राजांनी क्षणार्धात ओळखला। इंग्रजी नाणी महाराजांच्या राज्यात चालावी या धूर्त मागणीवर महाराजांनी काट मारून अन्य सर्वसाधारण कलमांना मंजुरी दिली। आज मराठ्यांचा राजा छत्रपती बनला आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती सर्व दूर पसरली। भाषेच्या संवर्धनासाठी राजांनी लेखन प्रशस्ती आणि राजव्यवहार कोश हे ग्रंथ लिहून घेतले। आज शिवराई वापरात आली, आज अष्टप्रधान बनले आणि आज राजे शककर्ते झाले। राज्याभिषेकामुळे खऱ्या अर्थाने शत्रूवर वचक निर्माण झाला, सार्वभौम स्वराज्याला त्यांचा राजा मिळाला। तर मित्रांनो, तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, ज्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल। तर चला मित्रांनो, मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।